संविधान समितीने जगातल्या वेगवेगळ्या संविधानांचा अभ्यास केला आणि चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानातल्या त्या आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केल्या. मुळामध्ये आपलं संविधान जे आहे हे जवळपास 2/3 संविधान, इथं दिल्याप्रमाणे की जवळपास 2/3 संविधान हे 1935 जो सुधारणा कायदा आहे त्यावर आधारित आहे. आपण याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये 1935 सुधारणा कायदा हा थोडासा घेतला होता, पूर्वपीठिका थोड्या संक्षिप्त रूपातच घेतलं होतं, पण त्याचं महत्त्व एवढं आहे की त्यावर आधारितच आपलं आजचं संविधान हे अस्तित्वात आहे. आपल्यावर प्रदीर्घ काळ म्हणजे जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी जे काही प्रयोग करायचे होते त्यांचे प्रबोधनाच्या कल्पना ज्या काय होत्या त्या सगळ्या आपल्याकडे राबवून घेतल्या होत्या आणि त्यावर आधारित त्यांनी 1935 सुधारणा कायदा दिला होता. 1935 सुधारणा कायदा देताना नेहरू रिपोर्ट जो आपण दिला होता ह्याचाही फार मोलाचा वाटा या 1935 सुधारणा कायद्यात आहे. आणि त्यामुळं असं हे सर्वसमावेशक असं 2/3 जो घटनेचा जो भाग आहे ही घटना ही आम्ही ब्रिटिशांनी दिलेली 1935 सुधारणा कायदाच ठेवलेली आहे 2/3. आता उरलेल्या बाहेरून काय काय गोष्टी आम्ही घेतल्या त्या बाहेरून घेतलेल्या गोष्टी बघूया आपण. पहिला देश आहे बाहेरून गोष्टी देणारा आम्हाला तो म्हणजे UK म्हणजेच इंग्लंड. आता UK आम्ही काय काय गोष्टी घेतल्या तर पार्लमेंटरी सिस्टीम म्हणजे ही जी संसदीय लोकशाही ही जी पद्धत आहे तर ती संसदीय लोकशाही घेतली. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य ही पण घेतली. कायदे बनवायची प्रक्रिया आता आपण हे टप्प्याटप्प्याने बघणार आहोत सगळं, तर ही कायदे बनवायची प्रक्रिया ही पण त्यांच्याकडून घेतली. सिंगल सिटिझनशिप म्हणजे UK जो प्रकार आहे त्यांचा त्यात असं आहे की खरं तर त्याच्यामध्ये वेल्स, त्याच्यानंतर स्कॉटलंड, आयर्लंड आणि इंग्लंड अशा 4 तुकड्यांचा मिळून UK हा बनलेला आहे. तर त्यांची सिंगल सिटिझनशिप आहे. तर तसंच आपल्या इथं सिंगल सिटिझनशिप म्हणजे एकच नागरिकत्व, तुम्हाला जे नागरिकत्व आहे त्या आधारे भारतभर तुम्ही कुठेही फिरू शकता. असं नाही की मी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलो की मला व्हिसा पासपोर्ट लागेल, मी इथून जम्मू काश्मीरला गेलो तर मला व्हिसा पासपोर्ट लागेल, तर असं नाही. तुम्ही भारतभर कुठेही भ्रमण हे करू शकता. भारतामध्ये फिरताना तुम्हाला व्हिसा पासपोर्ट या गोष्टींची आवश्यकता लागणार नाही. याला म्हणायचं सिंगल सिटिझनशिप. त्यानंतर बाय कॅमेरॅलिझम, इथं कॅमेरा हा शब्द कमरा या उर्दू शब्दासारखा वापरला तर जरा कळेल. याला द्विदल राज्यपद्धती किंवा 2 सभागृहांचं राज्य असं म्हणूया आपण. तुम्हाला कल्पना असेल तर आपण म्हणजे याच्या आधीच्या व्याख्यानात पण हे बघितलेलं होतं, आठवायचा थोडासा प्रयत्न करा की इंग्लंडची जी राज्य यंत्रणा आहे ती कशी असते. एकदा आपण चार्ट बघून ठेवू परत एकदा की इथं त्यांचं आहे किंग. त्यानंतर हा जो भाग आहे हा आहे त्यांचं वरिष्ठ सभागृह, त्याला ते म्हणतात हाऊस ऑफ लॉर्ड्स. हे आहे त्यांचं कनिष्ठ सभागृह ज्याची संख्या ही वरिष्ठ सभागृहापेक्षा मोठी आहे, याला म्हणतात हाऊस ऑफ कॉमन्स. आणि ह्यामध्ये जी असणारी गोष्ट आहे हे मी वेणचित्र या प्रकारेच दाखवतोय, वेन डायग्राम्स म्हणतात त्याप्रमाणे. याला म्हणतो आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर, हे आपण एका व्याख्यानामध्ये हे बघितलेला भाग होता. आता याला म्हणायचं बाय कॅमेरल लेजिस्लेचर की कनिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृह आहे. आम्ही काय केलं बघा की याला नाव देऊन टाकलं लोकसभा, याला दिलं नाव मंत्री परिषद आणि याला नाव दिलंय राज्यसभा. किंग हे नाव काढलं तिथं अध्यक्ष असं नाव दिलेलं आहे. आपण सहसा मराठीत म्हणताना राष्ट्रपती असा शब्द प्रयोग करतो, ते मध्यंतरी झालं होतं जेव्हा आपल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती बनणार होत्या त्यावेळेला काही विद्वानांनी वाद घातला होता की मग आता ते राष्ट्रपतीचं स्त्रीलिंगी रूप काय करणार. तर इथं पती हा नवरा या अर्थाने शब्द नाही आहे, स्वामी ह्या अर्थाने शब्द आहे. त्यामुळे जरी महिला त्या पदावर असल्या तरी त्यांना राष्ट्रपतीच म्हटलं जातं. काही जणांनी सूचना दिल्या होत्या की मूळ शब्द जो आहे घटनेत तो इंग्लिशमध्ये प्रेसिडेंट आहे,
तर त्याप्रमाणे ह्यांना राष्ट्राध्यक्ष असा शब्द देणं हे जास्ती संयुक्तिक असेल किंवा मग राष्ट्राध्यक्षा. पण माझं म्हणणं असं लिंगभेद करणारी रूपं असू नयेत, तर राष्ट्रपती हे रूपच बरोबर आहे. तर इथं ही रचना ही साधारणतः आपण घेतलेली आहे, ही इंग्लंडकडून घेतलेली आहे, ह्याला बाय कॅमेरॅलिझम असं म्हणतात. आता अमेरिकेकडून आम्ही काय घेतलं, आता अमेरिका म्हणतात नेहमी लक्षात ठेवा, मी किती वेळा अमेरिका म्हणतो त्याचा संदर्भ लक्षात घ्यायचा, अमेरिका खंड असा नाही, तो आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थान. या अर्थाने आपण एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा आपण अमेरिका म्हणतो. तर त्यांच्याकडून घेतले प्रियंबल, म्हणजे प्रास्ताविक, जे आपल्या राज्यघटनेचं प्रास्ताविक आहे ते, इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशियरी. आता हे घ्यायला अमेरिकेत जायची काय गरज होती मला माहीत नाही, पण आपण घेतली अमेरिकेकडून. अमेरिकेला थोडंसं वेगळी अभ्यास करावा लागणार आहे, कारण त्यांना ती एक खूप छान संधी होती त्या जमान्यात की राजाचं वर्चस्व नष्ट होते आणि लोकांचं राज्य हे आणलं जाते. आणि त्यामुळं अमेरिकेत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. तर त्याप्रमाणे आपण इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, म्हणजे न्यायव्यवस्थेचं स्वतंत्र अस्तित्व, हे आपण अमेरिकेकडून घेतलं. ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे सुप्रीम कोर्टनी, सर्वोच्च न्यायालयाने जे काही न्यायदान केलेलं आहे त्याचा परत अभ्यास, पुनर्विचार हा सुप्रीम कोर्टलाच करता येतो. लक्षात ठेवा, खालच्या कोर्टमध्ये जाता येत नाही, कनिष्ठ कोर्टांमध्ये जाता येणार नाही, पण सुप्रीम कोर्टाला पुनर्विचाराचा अधिकार आहे. रिमूव्हल ऑफ जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना पण काढून टाकायची प्रक्रिया आहे, किचकट पण आहे, घटनेमध्ये घेतलेली आहे. ते जे पद होतो इथे इंग्लंडमध्ये याला किंग म्हणतात, राजा, तर ते पद हे अध्यक्ष ह्या रूपाने त्यांच्याकडे झालेलं आहे. तर त्याप्रमाणे अध्यक्ष हा संविधानात्मक प्रमुख असतो. आता तुम्हाला कल्पना असेलच, नसेल तर देतो, की आपली जी राज्यसभा आहे, राज्यसभेचा जो स्पीकर त्याला म्हणतो आपण अध्यक्ष, तर त्याचं आपण त्याचं भाषांतर असं केलेलं आहे सभापती. तर राज्यसभेचा जो सभापती आहे हा पदसिद्ध सभापती असतो, जो उपराष्ट्रपती पदावर नियुक्त होतो. म्हणजे इथं दोन दोन निवडणुका होत नाही, जो उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणार आहे तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणारच आहे. तर या पद्धतीमध्ये अमेरिकेकडून, म्हणजे USA कडून आपण हे घेतलं. आता पुढचा देश आहे कॅनडा. आजकाल जरा जास्तीच नडायला लागला आपल्याला तो देश, पण त्याचं नाव कसं ठेवलं माहीत नाही, कॅनडा असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याकडून आपण फेडरल सिस्टीम, तुम्ही जर नकाशामध्ये बघितलं तर कॅनडा याचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि अनेक राज्यांचा समूह तिथं आहे. आणि मग अशा वेळेला आपल्याला चांगली फेडरल सिस्टीम, फेडरल सिस्टीम याचा अर्थ जे काही छोटी राज्य आहेत यांचं मिळून केलेलं एकत्रीकरण, तर तसं संघ राज्य, तर ही जी पद्धत आहे ही आपण त्यांच्याकडून घेतली. विथ स्ट्रॉंग सेंटर, भारताचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपलं जे केंद्र सरकार आहे ते अतिशय मजबूत आहे, केंद्राच्या हातात अधिकार सगळ्यात जास्ती आहेत, राज्यांना तेवढे अधिकार नाही जितके केंद्र सरकारच्या हातात आहेत, त्यामुळे राज्य सरकार फुटून निघू शकत नाही, ही चांगली तरतूद आपल्या घटनेत आहे. तर ती कॅनडाकडून घेतली. त्याच्यानंतर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशी दोन सरकार झाली, मग कोणाला काय काय अधिकार द्यायचे, म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर. तर इंग्लिशमध्ये याला आणखीन एक शब्द प्रयोग वापरतात, डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी, जे अधिकार योग्य प्रमाणात आपले वाटून द्यायचे. तर त्या पद्धतीत त्यांनी काम केलेलं आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर. आणि मग जे काही उर्वरित ताकद आहे, जी काही सत्ता आहे, ती सगळी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात ठेवायची. रेसिड्युअल पॉवर जे येतात त्या सगळ्या केंद्र सरकारला आहेत. तुम्हाला जर कल्पना असेल तर गव्हर्नर, कुठच्याही राज्याचा जो राज्यपाल असतो, हा राज्यपाल हा केंद्र सरकारद्वारा, म्हणजे राष्ट्रपतींद्वारे त्यांची नियुक्ती होत असते. आणि घटनेनुसार असं दिलेलं आहे की जे प्रांत, म्हणजे राज्य सरकार आहे, यांनी कोणताही कायदा संमत केला तरी जोपर्यंत राज्यपालाची स्वाक्षरी त्याच्यावर होत नाही तोपर्यंत त्याला कायद्याचं स्वरूप येत नाही. म्हणजे अंतिम सत्ता जी आहे ही केंद्र सरकारच्या हातामध्ये ठेवलेली आहे.
तर हे जी कॅनडाकडून आपण स्वीकारलेलं आहे. त्यानंतर ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देण्याचा परामर्श देण्याचा अधिकार हा दिलेला आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालय अधिकारात त्यांच्या सल्ला देऊ शकतं. तर हेही कॅनडाकडून आम्ही घेतले. आता आयरिश फ्री स्टेट हा काय प्रकार आहे, तर मुळातच युके हे फोर्सफुल युके, त्यांनी शेजारचं आयर्लंड पण ढापलं, चांगल्या शब्दामध्ये आयर्लंडवरती स्वामित्व मिळवलं, कारण इंग्रज लोक हे स्वातंत्र्याचे भोगते आहेत म्हणून दुसऱ्याचं स्वातंत्र्य हे घेतात. आयर्लंडला त्यांच्या आधिपत्याखाली राहायचं नव्हतं आणि मग जे काही झालं त्यातून आयर्लंडचा काही भाग हा ब्रिटिश अंमलाखालून मुक्त झाला. त्याला नाव आहे आयरिश फ्री स्टेट. आता त्याचं नाव आहे द रिपब्लिक ऑफ आयर्लंड. त्यांच्याकडून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याच्या कारभारांची मार्गदर्शक तत्व, फार गमतीशीर भाग आहे हा, खरं तर अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे काही गोष्टी तर अशा आहेत की मलाही धक्का बसला जेव्हा पहिल्यांदा मी ही मार्गदर्शक तत्व वाचली की गोहत्या बंदी झाली पाहिजे, समान नागरी कायदा झाला पाहिजे, ही सगळी आपल्या घटनेत दिलेली मार्गदर्शक तत्व आहेत. तर हा सगळा भाग आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. तर ही आपण आयरिश फ्री स्टेटकडून घेतली. राष्ट्रपतीची नियुक्ती कशी केली जाते, नियुक्ती म्हणण्यापेक्षा निवडणूक कशी घेतली जाते, तर ही जी सगळी प्रक्रिया आहे खूप जटिल प्रक्रिया आहे. इंग्लंडचा शेजारचा देश असल्यामुळे तेही तसेच. तर ती जटिल प्रक्रिया ही आयर्लंडकडून आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर राज्यसभेत सभासद कसे पाठवले जातात, तर मतदानाची क्रमधेय पद्धत वगैरे असा काहीतरी प्रकार त्यावेळेला केला जातो, तर ही सगळी क्रमधेय पद्धत राज्यसभेत कसं उमेदवार पाठवायचे, तर सॉरी नॉमिनेशन, ते म्हणजे काही सभासद राज्यसभेचे नियुक्त असतात. तुम्हाला कल्पना असेल तर 238 सभासद हे निवडून येतात 250 पैकी आणि 12 सभासद हे नियुक्त सभासद असतात. तर हे 12 सभासद पाठवायची जी प्रक्रिया आहे ती आयरिश घटनेकडून घेतलेली आहे. त्यानंतर आहे वायमर कॉन्स्टिट्यूशन, या नावाचा देश नाही, परंतु पहिल्या महायुद्धात जेव्हा जर्मनीचा पराभव झाला आणि त्यांचा जो राजा होता, सम्राट होता, कैसर विल्यम दुसरा, हा पळून गेला. हॉलंडमध्ये त्याला राजाश्रय वगैरे मिळाला, आपला देश वाऱ्यावर सोडून नेता पळून गेलेला. आणि मग अशा वेळेला अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 कलमी योजना मांडली होती, त्यानुसार जर्मनीने शस्त्रसंधी केला, शस्त्र खाली ठेवली आणि मग तिथं घटना समिती नेमली. त्या घटना समितीने वायमर ह्या शहरात बसून त्या जर्मनीची घटना लिहिली. त्यांनी पण असंच केलं, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या देशांचा अभ्यास केला आणि त्या देशांकडून त्या घटनेत सगळ्या आदर्शवत गोष्टी ह्या घेतलेल्या आहेत. परत एकदा सांगतो, व्ही ग कानिटकर या लेखकाचं नाव लक्षात ठेवा, त्यांनी लिहिलेलं नाझी भस्मासुराचा उदयास्त ह्या नावाचं पुस्तक इथं वाचा. त्याच्यात तुम्हाला वायमर प्रजासत्ताकाबद्दल बरीच चांगली माहिती, सविस्तर माहिती ही इथं मिळेल. तर हे जे वायमर प्रजासत्ताक आहे त्यांच्याकडून ते घ्यायच्या आधी आणखीन एक महत्वाचा भाग आहे. हे जर्मनी म्हटलं की आम्हाला बाकी कोणापेक्षा पहिला माणूस आठवतो म्हणजे हिटलर, आणि हिटलर म्हणजे डिक्टेटर, हुकुमशहा. जर्मन लोकांची आपण असंच धरतो, जर्मनी म्हटलं की बऱ्याच ठिकाणी हिटलर म्हटलं होतं, प्रत्यक्षात जर्मनीमध्ये हिटलरचं नाव वगैरे घ्यायला अलाउड नाही असं मला ऐकायला मिळालं. अधिक माहितीसाठी पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई हे पुस्तक तुम्ही वाचा, त्याच्यात बरीचशी माहिती तुम्हाला तिथं मिळेल. तर इथं वायमर कॉन्स्टिट्यूशन, वायमर प्रजासत्ताक जे आहे जर्मनीचं, त्यांच्याकडून आम्ही इमर्जन्सी प्रोसिजर, म्हणजे आणीबाणीची परिस्थिती, म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही, जी भारतात फक्त एकदाच संपूर्ण भारतात ही हुकुमशाही लावली गेलेली आहे, ती ही काँग्रेसच्याच राज्यात लावली गेलेली आहे. सन्माननीय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणीबाणी आपल्या देशावर लादलेली आहे. आणि अशा वेळेला आज काँग्रेसचेच लोक व्यथित होतात की कदाचित XYZ पार्टी देशामध्ये हुकुमशाहीचं राज्य आणेल. तर प्रत्येकाने बोलण्याच्या आधी आपला इतिहास तपासून बघावा. आपल्या इतिहासामध्ये अशी बरीच स्थानं सापडतील की आपणच, तुम्हाला जी भीती वाटते ते आपल्याच पार्टीनी हे वागणूक केलेली. तर ती इमर्जन्सी प्रोसिजर, जी आणीबाणीची जी परिस्थिती आहे त्याबद्दलची जी सगळ्या गोष्टी आहेत
त्या आपण वायमर प्रजासत्ताकाकडून या घेतलेल्या आहेत. अर्थात आणीबाणी वेगवेगळ्या प्रकारची असते, जशी स्टेट लेवल आहे म्हणजे एखाद्या राज्याची आहे. जसं राज्याची राज्यकारभार करणारी यंत्रणाच नसेल तर अशा वेळेला, जसं महाराष्ट्रात झालं होतं की 2019 ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर कुठच्याच पक्षाने सरकार स्थापन करायचा दावाच केला नाही, आणि 13 दिवसात जर असा दावा केला नाही तर शेवटी आपल्याला तिथं राज्याच्या पातळीवरती आणीबाणी, म्हणजेच थोडक्यात त्याला राष्ट्रपती राजवट असं म्हणतात, तर अशा पद्धतीची आणावी लागते. कधी कधी फायनान्शियल सिच्युएशन, आर्थिक समस्या निर्माण होतात आणि मग आर्थिक आणीबाणी लागू करावी लागते. तर अशा काही गोष्टी या आपण घेतलेल्या आहेत, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या वायमर प्रजासत्ताकाकडून घेतलेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, आता ऑस्ट्रेलियाकडून आपण जे काही घेतलेलं आहे ते म्हणजे त्या ज्या सूची आहेत, मला एक्झॅक्ट मराठी नाव आठवत नाही म्हणून मी इंग्लिश नाव घेतोय, कॉन्करंट लिस्ट म्हणतात, तर ती ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन रिगार्डिंग ट्रेड, व्यापार संदर्भातले नियम, त्याच्यानंतर एकमेकांचे संबंध कसे असावेत राज्यांचे वगैरे गोष्टी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतल्या. त्यानंतर युनियन ऑफ साऊथ आफ्रिका जी 1910 साली तयार झालेली आहे, त्या युनियन ऑफ साऊथ आफ्रिका यांच्याकडून आपण अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानामध्ये होणारं परिवर्तन, सुधारणा, आपलं संविधान हे बदलता येतं, काही भाग त्यातला बदलता येतो, तर हे जे काही आहे तर त्या संविधानातल्या सुधारणा अमेंडमेंट ज्या आहेत तर त्या आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेल्या आहेत, युनियन ऑफ साऊथ आफ्रिकेकडून. त्याचबरोबर इलेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा, राज्यसभेचे जे सभासद निवडून येतात त्याला ती क्रमदेय पद्धत, मगाशी चुकून मी ते आधीच सांगितलं होतं, ती क्रमदेय पद्धतीनुसार ते घेतलं जातं, तर तो भाग आहे. याच्यानंतर फ्रान्स, फ्रेंच लोक हे खरोखर मुक्त विचारांचे लोक आहेत, फ्रान्समध्ये जे फिरून येतील त्यांना कळेल ते किती मुक्त लोक आहेत ते. तर त्यांच्यामध्ये रिपब्लिकन सिस्टीम म्हणजे आपली जी प्रजासत्ताकाची पद्धत आहे ही त्यांच्याकडून आपण स्वीकारली. आयडियाज ऑफ लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव या सगळ्या फ्रेंचांकडून आपण कल्पना ह्या स्वीकारलेल्या आहेत. USSR म्हणजे आजचा रशिया, कम्युनिस्टांची राजवट होती, कम्युनिस्ट म्हणजे ड्युटीला पक्के, तर या ठिकाणी त्या ज्या ड्युटीज आहेत ह्या आपण म्हणजे जी कर्तव्य आहेत ह्यानुसार आपण स्वीकारलेली आहेत. तर त्यात फंडामेंटल ड्युटीज, तर त्या आपण USSR त्यांच्याकडून स्वीकारलेल्या आहेत. जेव्हा फंडामेंटल राईट्स, अधिकार जे आहेत ते मात्र अमेरिकेकडून स्वीकारले, कारण ते कॅपिटलिस्ट आहेत, भांडवलशाही लोक आहेत. इथं आयडियाज ऑफ जस्टिस इन्क्लुडेड इन द प्रियम्बल, सो न्यायाचे जे काही आदर्श आपण प्रियम्बलमध्ये घेतलेले आहेत तर ते पण आपण त्यांच्याकडून घेतलेले आहेत. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ 1935 याच्यामध्ये फेडरल स्कीम म्हणजे जे प्रांतिक सरकार म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही यंत्रणा, त्याच्यानंतर गव्हर्नरचं कार्यालय म्हणजे राज्यपालाचे अधिकार, राज्यपालाचं ऑफिस, आणि जे काही संघ राज्य आहे त्यातील न्यायव्यवस्था, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण 1935 सुधारणा कायद्यानुसार आपण ह्या स्वीकारलेल्या आहेत. तर हे सगळं आपण बघितलं की आपण बाकीच्या लोकांकडून किंवा घटना बनवताना अन्य ज्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तर त्या कोणकोणत्या गोष्टी ह्या आपण अन्य ठिकाणाहून स्वीकारलेल्या आहेत, तर हे सगळं पाठ करून ठेवायचे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने, कडयावर आधारित प्रश्न हे येऊ शकतात. धन्यवाद.